माझ्या युवा मित्रांनो, निर्माणच्या संस्कारमधनं गेलेले तुम्ही कोणी असू शकता, वैद्यकीय विद्यार्थी असाल, इंटर्न असाल, इंटर्नशिप पूर्ण झालेले तरुण डॉक्टर असाल जे कुठे रुग्णालयामध्ये PSC वरती काम करत आहात किंवा नीटची तयारी करत आहात, किंवा इतर विषयाचे तुम्ही विद्यार्थी असाल, सोशल वर्कर असाल, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, कोणी असाल, गेले 3 महिने तुमच्यासमोर तुमच्या समक्ष एक इतिहास घडतो आहे. आपण वाचतो की 100 वर्षापूर्वी भारतामध्ये 1918 साली स्पॅनिश फ्लूची साथ आली आणि त्यात 1.5 कोटी माणसं मेली. आपण वाचतो की 1945 साली बंगालमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ आला आणि आकडेवारी तर पुरेशी नाही, पण 30 लाख माणसं त्याच्यात कुपोषणामुळे उपवासामुळे मेली. अशाच प्रकारचा एक इतिहास, COVID-19 नावाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे. एक रोगजंतू निसर्गात पहिल्यांदाच निर्माण होतो काय, त्याचा एक RNA व्हायरस म्हणून तो प्रकट होतो, त्याचा रोग तयार होतो, त्याला नाव दिलं आपण COVID-19, पण सुरुवातीला फक्त काही लक्षणं, काही न्युमोनिया, त्या रोगाची चीनमध्ये साथ काय होते, जागतिक साथ काय होते, एखाद्या वादळासारखं हा रोग येण्याची साथ जगभरात पसरली आहे. पूर्वी हे घडायला 100 वर्ष लागायचे, जगाच्या एका भागात निर्माण झालेला रोग सर्वत्र पसरायला. आता जणू काही फास्ट फॉरवर्ड मूव्ही जावी, तसं 3-4 महिन्याच्या काळात आपल्या डोळ्यासमोर आपण बघतच राहिलो, बघता बघता आपल्या डोळ्यासमोर एक पॅन्डेमिक घडत आहे, एक इतिहास घडतो आहे. या घटनाक्रमाला अनेक अंग आहेत. या घटनाक्रमाला म्युटेशनचं अंग आहे की म्युटेशन होऊन या व्हायरसमध्ये बदल होऊन एक नवा व्हायरस निर्माण झाला, ज्याला जेनेटिक्सचं अंग आहे, याला व्हायरॉलॉजीचं अंग आहे, हा एक RNA व्हायरस आहे, याला झूनोसिसचं अंग आहे. मूळतः प्राण्यांमधल्या असलेला रोग हा माणसांमध्ये आलाच कसा, माणूस आणि प्राण्याचा संपर्क कुठे कुठे होतो आणि प्राण्यांमधले रोग माणसाला कसे होतात, झूनोसिस म्हणतं त्याला. या एक क्लिनिकल डिसीजच्या रूपात हा प्रकट झाला. चीनमधल्या एका डॉक्टरला असं वाटलं पहिल्यांदा की हे न्युमोनिया जरा जास्त व्हायला लागले अचानक, आणि इतरांनी त्याला फक्त न्युमोनिया मानलं, पण त्याने म्हटलं की नाही, हा काहीतरी वेगळा न्युमोनिया दिसतो आहे. त्यातनं त्याला बदनामी, सरकारी रोष भोगावा लागला आणि हा रोग नव्या व्हायरसमुळे माहीत नसल्यामुळे तो स्वतःच त्याला सक्षम झाला, त्यालाच तो रोग झाला, त्याच्यात मृत्यू झाला. पण एक नवा मेडिकल डिसीज जो पूर्वी नव्हता, त्याची कॅरेक्टरिस्टिक, क्लिनिकल कॅरेक्टरिस्टिक काय, 1000 रुग्ण या रोगाचे जेव्हा तपासले तेव्हा चीनमधनं प्रकाशित झाले अभ्यास की किती टक्के लोकांना ताप असतो, किती टक्क्यांना खोकला असतो, किती टक्क्यांना श्वासात त्रास असतो, इतर वेगवेगळे मॅनिफेस्टेशन काय असतात. या रोगामध्ये काही माइल्ड असतात, काही गंभीर असतात, काही व्हेंटिलेटर अतिगंभीर असतात आणि काही मरतात. या रोगाला सिरॉलॉजीचं अंग आहे, डायग्नोस्टिक लॅबोरेटरीचं, PCR टेस्टचं अंग आहे. या रोगाला याची मेडिकल मॅनेजमेंट कशी करायची याचं अंग आहे. या रोगाला मेडिकल मॅनेजमेंट हे OPD पातळीपासून ICU पूर्ण वैद्यकीय स्पेक्ट्रम आहे. याला मेडिसिन काय वापरायचे, इतिहासात रोग पहिल्यांदाच, त्यामुळे अजून कोणाला माहीत नाही, त्यामुळे हायड्रोक्सिक्लोरोक्विन प्रभावी ठरतं का, ॲझिथ्रोमायसिन प्रभावी ठरतं का, की अजून काही ठरेल, कितीतरी शोध घ्यायचा बाकी आहे. याची औषधांची क्लिनिकल एफिकसी असेच कशी करायची, अनेक जण दावे करतील, कोणीतर हेही म्हणतील की गोमूत्र आणि गोमयने देखील हा रोग बरा होतो आणि चंदन लावलं तरी बरा होतो, तर खरं काय मानायचं, तर याची क्लिनिकल इफेक्टिवनेस कशी असेस करायची. याची लोकल एपिडेमॉलॉजी घडते. मुंबईच्या धारावीच्या स्लममध्ये 3 केसेस झाल्या, एक छोटं एपिडेमिक तिथे सुरू झालेलं आहे पासून, तर निजामुद्दीनमध्ये
जी काही प्रार्थनेच्या निमित्ताने 1,000-5,000 माणसं गोळा झाली त्यातल्या अनेकांना रोग झाला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत याची एपिडेमिओलॉजी जागोजागी आकार घेते आहे, घडते आहे, आणि तिथून तर ग्लोबल एपिडेमिओलॉजी घडते आहे. याचं मॉडेलिंग करता येतं की हा रोग कसा पसरेल, किती लोकांना होईल, याचं संख्याशास्त्र आहे, याचं मॉडेलिंग आहे. इंडिव्हिज्युअल माणसांचं बिहेवियर याच्यामध्ये किती महत्त्वाचं आहे, माणूस हँडवॉशिंग करतो की नाही करत. आपल्याला माहीत आहे हँडवॉशिंगमुळे हा रोग टळतो. जवळपास 150 वर्षापूर्वी सेमेलेविसने हँडवॉशिंग केल्याने प्युरपेरल सेप्सिस कमी होतो हे शोधून काढलं. त्यानंतर अचानक हँडवॉशिंग इतकं महत्त्वाचं होऊन गेलं आहे. हँडवॉशिंगचा रोग पसरण्यामध्ये काय रोल पासून तर हँडवॉशिंगसाठी लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, ही सवय कशी करायची लोकांची, स्मरण राहत नाही, बिहेवियर चेंज कसं करायचं, किती बिहेवियर चेंज केल्याने परिणाम घडतो, कसं ते लोकांना प्रेरित करायचं, याचे मेंटल हेल्थचे अंग आहेत. रोग जेवढा पसरला आहे त्यापेक्षा 100 पटीने रोगाची भीती पसरली आहे. काल लोकसत्तेमध्ये एक फार सुंदर लेखाचं टायटलच आहे की भयाणू विषाणू जसा व्हायरस आहे याचा, तसं याचा एक भीतीचा देखील जणू काही व्हायरस आहे भयाणू. तर याची मेंटल हेल्थची अंग आहेत. काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे या रोगाच्या भीतीमुळे. आपल्या डोळ्यासमोर हा रोग नियंत्रण करण्यासाठी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपासून जागतिक पातळीवरती लिडरशिप, नव्या नव्या लिडरशिप उभ्या राहतात आहेत. कोणी लिडरशिप नकार देते आहे की हा रोगच महत्त्वाचा नाही, कोणी त्याला शिंगावर घेत आहे. आपल्या डोळ्यासमोर प्रायव्हेट सेक्टर, मेडिकल सेक्टर याला कसं प्रतिसाद देत आहे आणि शासकीय आरोग्य रचना कशी प्रतिसाद देते आहे. एम्सपासून खाली आशापर्यंत सगळे कामाला लागलेले आहेत. तर आरोग्य क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टर वर्सेस पब्लिक सेक्टर आपल्या डोळ्यासमोर घडतं आहे. याचा कम्युनिटी कंट्रोल कसा करायचा, त्याचा नॅशनल कंट्रोल कसा करायचा, ग्लोबल कंट्रोल कसा करायचा, याचं मेजरमेंट कसं करायचं, किती इन्फेक्शन झाले, किती मृत्यू झाले, याचं मोजमाप कसं करायचं, याची कॉस्ट काय, रुग्णाला कॉस्ट काय, पासून देशाला कॉस्ट काय, पासून जगाला याचं इकॉनॉमिक कॉस्ट काय पडणार आहे. तर आणि तिथून तर बघा याच्यात अनेक ह्युमन ट्रॅजेडीज घडतात आहेत. एका फिल्मचा विषय होऊ शकेल अशा ट्रॅजेडी आहे. तुम्ही ते वाचला का प्रसंग मला माहीत नाही. जेव्हा हे लॉकडाऊन सुरू झालं अनपेक्षितरित्या तेव्हा दिल्लीचे अनेक मायग्रंट बाहेर पायी निघाले. मुरैना जिल्हा मध्य प्रदेशचा तिथला हा मायग्रंट पायी निघाला, 38 वर्षाचा माणूस, आणि परत येता येतं रस्त्याने 100 किलोमीटर चालून आल्यानंतर आग्र्याला येईपर्यंत अतिशय थकला. आणखी घरी फोन करतो आहे, त्याला छातीत दुखायला लागलं, दम लागला, रस्त्याच्या बाजूला तो पडला आणि शेवटचा संदेश फोनवर तो घरच्या लोकांशी बोलला की लेने आ सकते हो तो आ जाओ, आणि मग सायलेन्स. तर अशा प्रकारच्या ह्युमन ट्रॅजेडीज देखील घडतात आहे. सहस्त्र रूपाने हा रोग आपल्या भोवती प्रगट होतो आहे. आता आपल्यासमोरून ही एक ज्ञानगंगाही वाहते आहे. जिज्ञासेने, कुतूहलाने, अभ्यासाच्या अंगाने आपण त्याला स्पर्श करू शकतो, सेवेच्या संधीने अंगाने स्पर्श करू शकतो, आणि मानवीय क्रायसिस या रूपाने देखील आपल्यासमोर ते घडतं आहे. आपल्यासमोर हे घडतं आहे, आपला प्रतिसाद कसा राहील. गंगा तर आपल्यासमोर वाहते आहे, याच्यात मी उडी घेणार की नाही घेणार. माझ्या जीवनामध्ये मी मेडिकलचा विद्यार्थी असताना असे काही क्रायसिसचे क्षण आपल्या आयुष्यात येतात. मी सेकंड MBBSच्या परीक्षेचा अभ्यास करत होतो. एका महिन्याने परीक्षा होती, वर्ष 1971 आणि अचानक बांगलादेशमध्ये युद्ध सुरू झालं. पाकिस्तानने बांगला, त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान किंवा बंगाल जो पुढे बांगलादेश झाला त्याच्याविरुद्ध युद्ध सुरू केलं. 1 कोटी बांगलादेशी भारतामध्ये रिफ्युजी म्हणून आले. आरोग्यसेवेची प्रचंड गरज निर्माण झाली आणि त्यावेळी माझी परीक्षा होती सेकंड MBBSची. काय करू, मी विचार असा केला, परीक्षा दर 6 महिन्यांनी येऊ शकते
अशा प्रकारची विराट ह्युमन ट्रॅजेडी ज्याच्यात 1 कोटी माणसांना आरोग्यसेवेची गरज आहे, मी माझा खारीचा वाटा उचलला पाहिजे. शेवटी मी डॉक्टर कशासाठी बनतो आहे? ज्यासाठी डॉक्टर बनतो आहे त्याची गरज प्रत्यक्ष असताना परीक्षेचा अभ्यास करू की ते आव्हान घेऊ? मी इंटर्नशिप करत होतो तेव्हाही असाच प्रसंग आला. महाराष्ट्रामध्ये 1972 तो भयानक दुष्काळ पडला. मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवेची प्रचंड गरज, दुष्काळी लाखो माणसं अफेक्ट झालेली. मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप करू की तिकडे जाऊ? आज मी मागे जेव्हा वळून बघतो तेव्हा मला असं दिसतं की या दोन्ही क्रायसिसच्या वेळी, बांगलादेश क्रायसिसच्या वेळी मी परीक्षा सोडली, आणखी मी बांगलादेशच्या सीमेवरती काम करायला गेलो, काही महिने तिथे काम केलं. बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळामध्ये 1973 मी इंटर्नशिप असताना काम केलं. मला काय मिळालं? माझं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान मिळालं. मी डॉक्टर आहे, माझा मी स्वधर्म पूर्ण केला. पण अशी जी निमंत्रणं आली त्यातनं सगळ्यात जास्त मला असं वाटतं की माझं शिक्षण झालं आणि अभयभंग त्याच्यातनंच घडला. अशी आव्हानाची आव्हानं आपण कशी त्याला प्रतिसाद देतो याच्यातनं आपण घडत असतो. अर्जुनासमोर कुरुक्षेत्राला एक आव्हान आलं. पहिले त्याला त्यातनं पळवाट काढावीशी वाटली. पण अशा कुरुक्षेत्रावरती काय आपण आव्हानाला प्रतिसाद देतो, आपला स्वधर्म आपण स्वीकारतो की नाही, त्या आव्हानात कर्तव्य करतो की नाही याच्यावरनं आपण घडत असतो. तर आता तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक इतिहास घडतो आहे, एक विराट आव्हान उभं आहे. अशा प्रसंगी तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही वैद्यकीय विद्यार्थी आहात किंवा तरुण डॉक्टर आहात. अशावेळी आपण स्वतःला विचारावं की मी काय करावं, मी काय करू शकतो, माझा स्वधर्म काय आहे. मी विविध पद्धतीने याला प्रतिसाद देऊ शकतो. मी एक वैद्यकीय सायंटिस्ट किंवा विज्ञान डॉक्टर म्हणून याचा अभ्यास करू शकतो. हा एक RNA व्हायरस आहे, याची व्हायरॉलॉजी कशी, झुनोसिस कसं, याची एपिडेमॉलॉजी काय, कोणत्या बिहेवियर्समुळे हा पसरतो याच्याविषयी प्रचंड लिटरेचर निर्माण होत आहे. COVID-19 नावाच्या साईट कितीतरी आहेत, पण त्यातल्या काही चांगल्या WHOची साईट आहे, CDCची वेबसाईट आहे, जॉन्स हॉपकिन्सची वेबसाईट आहे, लॅन्सेटची वेबसाईट आहे, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनची वेबसाईट आहे आणि इकॉनॉमिस्टची वेबसाईट आहे. ह्या काही 5-6 वेबसाईट ज्या मी मध्येमध्ये बघतो. पण हे मेडिकल शास्त्र आपल्या डोळ्यासमोर आकार घेत आहे, याचा अंतिम शब्द अजून लिहिला गेलेलाच नाही आहे. आणि ते वैज्ञानिक अभ्यास करतात आहेत, 7 दिवसामध्ये प्रकाशित होत आहे आणि आपण ते वाचू शकतो. म्हणजे आपण टेक्स्टबुकच्या कितीतरी पुढे राहू शकतो. टेक्स्टबुकांमध्ये हे 2 वर्षांनी येणार आहे. ते आपल्या डोळ्यासमोर ज्ञान घडत आहे, त्याचा आपण अभ्यास करू शकतो. आपलं कुटुंब, आपलं घर ही एक छोटीशी आपली लॅबोरेटरी आहे. आपल्या कुटुंबात किती वेळा आपला एकमेकांशी संपर्क येतो, किती वेळा आपण हात धुतो, खोकला आला तर आपण काय करतो, हे निरीक्षणही करता येईल. आणि आपल्याच कुटुंबातलं बिहेवियर कसं बदलवता येईल, कुटुंबाच्या लोकांना सुरक्षित कसं करता येईल. पण ही तर झाली प्रयोगशाळा. थोडं प्रयोगशाळेच्या बाहेर जावं लागेल. जिथे मी राहतो त्या कम्युनिटीत काय घडतं आहे, ती एक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स असेल, एक गल्ली असेल, एक मोहल्ला असेल, विद्यार्थी असेल, हॉस्टेल असेल, एक ती छोटी कम्युनिटी आहे. शक्य आहे 200-500 माणसं तिथे राहत असतील. त्या स्थानिक जागी मी वैद्यकीय विद्यार्थी म्हणून काय करू शकतो, किती लोकांना ताप खोकल्याची साथ सुरू होते किंवा किती लोकांना गंभीर रोग होतात याची मोजमाप करणारं व्यवस्था सुरू करू शकतो. लोकांचं आरोग्य शिक्षण करू शकतो, रोगाचं स्वरूप कसं आहे, भीती कमी करू शकतो, लोकांचं बिहेवियर बदलवण्याचा प्रयत्न करू शकतो. ज्यांना साधा ताप खोकला असेल त्यांना पॅरासिटामॉल देऊ शकतो, धीर देऊ शकतो, लोकांना आयसोलेशन ॲडवाईस करू शकतो. आणि ज्यांना श्वासाचा त्रास होत असेल, डिस्निया होत असेल, त्यांना मी हॉस्पिटलला रेफर करू शकतो. मी जर हॉस्पिटललाच काम करत असेन, इंटर्न आहे, रेसिडेंट आहे, मेडिकल स्टुडंट आहे, तर मी तरी हॉस्पिटलमध्ये व्हॉलेंटियर म्हणून स्वतःचा वेळ देऊ शकतो. आता ह्या
कोरोना क्रायसिसमुळे प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना गंभीर न्युमोनिया आणि रोग होते. अमेरिकेसारख्या समृद्ध देशामध्ये देखील हॉस्पिटल अपुरे पडतात आहेत. त्यांनी चौकामध्ये टेंट उभारून तिथे मेडिकल ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली अमेरिका. तर भारतामध्ये काय स्थिती होईल जिथे अगोदरच वैद्यकीय सेवा फार कमी आहेत? तर अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात वैद्यकीय, ज्यांना थोडं बहुत का ज्ञान आहे आणि कौशल्य, अशा लोकांची गरज पडेल. अशावेळी मेडिकल विद्यार्थी, तरुण डॉक्टर, नर्सेस, इंटर्न्स, रेसिडेंट्स, हे सगळे आपण आपली वेळ, आपल्या सेवा व्हॉलंटियर करू शकतो. मेडिकल सोल्जर आपण बनू शकतो. याची साथ पसरते आहे, पसरणार आहे. एपिडेमिक कंट्रोल कसं करायचं? डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरच्या नेतृत्वाखाली तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं कंटेनमेंटचा प्रयत्न सुरू आहे. सर्व्हिलन्स अँड कंटेनमेंट. ज्या स्थानिक एपिडेमिक निर्माण होतात आहेत त्यांना कसं कंटेन करता येईल? आमच्या DHOशी मी बोललो गडचिरोलीच्या, ते म्हणाले आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची गरज आहे. की हे जे PHC पातळीवरती आम्ही करतो आहोत, आशा, ANM हे सर्व्हिलन्स करत आहेत, त्यांना मेडिकल सुपरविजनची गरज आहे, मदतीची गरज आहे. तुम्ही आपल्या DHOसोबत काम करू शकता. सर्चसारख्या स्वयंसेवी संस्था ज्यांचं हॉस्पिटलही आहे आणि 100,000 लोकसंख्येमध्ये 150 गावांमध्ये कम्युनिटीमध्ये काम आहे आणि कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी आपण इथे कार्यक्रम सुरू करतो, अशा जागी तुम्ही व्हॉलंटिअर म्हणून काम करू शकता. हे व्हॉलंटिअर म्हणून काम करायला टाईमलाईन काय असू शकते? 1 आठवडा असू शकतो, 1 महिना असू शकतो, 3 महिने असू शकतात. याचे साथ किमान 3 महिने चालणार आहे आणि त्याची सेकंड वेव येईल, किमान 12 महिने तरी हा रोग राहणार आहे. तुमची तयारी, तुमच्या जीवनातली स्टेज बघून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती वेळ या कामासाठी द्यायचा आहे. याच्यात काही धोकेही आहेत, समजून घ्या. पहिली गोष्ट, तुमचा वेळ त्याच्यात जाणार आहे आयुष्याचा. या वेळेचं तुम्ही कितीतरी चांगला अधिक उपयोग करू शकता असं उपदेश करणारे तुम्हाला 1000 लोक भेटतील. म्हातारे कोतारे तर नक्कीच सांगतील की चला आपल्या परीक्षाच्या तयारी करा, आपलं करिअरचा विचार करा. तर उपदेश करणारे, उपहास करणारे खूप भेटतील, निरुत्साही करणारे खूप भेटतील. तुमचा उत्साह त्यांना पुरून उरला पाहिजे. आणि जीवनाची परीक्षा देण्याची ही वेळ आहे, त्यामुळे निर्णय त्या आधारावर तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही गावांमध्ये काम करायला गेलात, मोहल्ल्यामध्ये काम करायला गेलात, असं समजू नका हरतुरे भेटतील. लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तुमचा उपहास करतील, तुमच्याशी असहकार करतील, लोक ऐकणार नाहीत, पासून तर लोक शिवाय देतील. ती सगळी तयारी पाहिजे, इट्स पार्ट ऑफ द गेम. मेडिकल रिस्क आहेत. जो याच्यामध्ये व्हॉलंटिअर करेल वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये, थोडी एक्सपोजरची रिस्क आणि काही इन्फेक्शनची रिस्क नक्कीच आहे. मेडिकल वर्कफोर्सला, हेल्थ वर्कफोर्सला सामान्य जनतेपेक्षा इन्फेक्शनची रिस्क जास्त आहे. ती रिस्क घ्यायची की नाही घ्यायची? युद्धावर जाणाऱ्या सैनिकाने जखम व्हायची रिस्क घ्यायची की नाही घ्यायची? की युद्धावरच्या सैनिकाने फ्रंटवरती गेल्यानंतर म्हणायचं की नाही नाही मी आता रिस्क घेऊ शकत नाही, मी परत जातो. आपण युद्धावरचे सैनिक आहोत, यावेळी तर आपल्याला युद्धात उतरलं पाहिजे. सुदैवाने तुम्ही तरुण आहात, तरुणांना एक्सपोजर झालं, इन्फेक्शन झालं तरी मॉर्टॅलिटी रेट अतिशय कमी आहे. बहुतेक मृत्यू हे 60 वर्षाच्या वरच्या वयोगटातले आहेत, त्यामुळे धोका तुम्हाला फार कमी आहे, पण तरी रिस्क आहे. सो टेक केअर अँड टेक रिस्क, याच्यातच जीवनाची मजा आहे. शेवटचा प्रश्न याच्यातनं मला काय मिळेल? तर मी म्हणेन की वन्स इन अ लाईफ टाईम अशी संधी आहे तुम्हाला. पुन्हा आयुष्यात अशी संधी नाही येणार, त्यावेळेचा तुम्हाला अनुभव मिळेल. याच्या शोधातनं, याच्या कामातनं तुम्हाला ज्ञान मिळेल. सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल की मी माझं कर्तव्य पूर्ण केलो. यासाठीच तर मी डॉक्टर होतो आहे. काय नुसतं तिजोरी भरून ठेवायला किंवा फिक्स डिपॉझिटमध्ये टाकायला मी डॉक्टर होत नाही आहे. फ्रीजमध्ये टाकायला मी फ्रोझन डॉक्टर होत नाही आहे. आज ही संधी आहे, आज हे युद्ध उभं राहिलेलं आहे, त्याला मेडिकल सैनिक म्हणून मी प्रतिसाद दिला. याचं समाधान मिळेल, तुम्ही घडाल, तुमचं व्यक्तित्व घडेल, तुमचं कर्तृत्व घडेल, तुमची लीडरशिप घडेल, तुमचं चारित्र्य घडेल, तुम्ही याच्यातनं घडाल.
आणि 30 वर्षांनी 40 वर्षांनी जेव्हा मागे वळून बघाल तेव्हा म्हणाल की हो, तेव्हा मी हे आव्हान घेतलं म्हणून मी घडलो. खूप वर्षांपूर्वी जयप्रकाश नारायणांच्या तोंडून एक अतिशय सुंदर कवितेची ओळ मी ऐकली. समाजात बदल करण्यासाठी युवांचं प्रचंड मोठं आंदोलन सुरू झालं होतं बिहारमध्ये. लाखो युवक त्यात भाग घेत होते आणि त्यावेळी जयप्रकाश नारायणांनी ही रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेची एक ओळ म्हटली. ते म्हणाले, तीर पर कैसे रुकू मैं आज लहरों में निमंत्रण. या लाटा मला बोलावतात आहेत, निमंत्रण देतात आहेत की झोकून दे, उडी घे. अशावेळी मी किनाऱ्यावर कसा बसून राहू? तर तुमच्याकडे जर एक मेडिकलची नौका आहे, ती तुम्हाला संरक्षणही देते, सेवा करण्याचं साधनही देते, ती घेऊन म्हणा, तीर पर कैसे रुकू मैं आज लहरों में निमंत्रण.